महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आता नव्या रूपात। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते। महापूर आलेल्या शिराळा तालुक्यात एकही मंत्री फिरकला नाही। सांगलीचे पालकमंत्री फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरतेच बघणारे पालकमंत्री आहेत। पुराच्या विषयावर मंत्र्यांचे दौरे हे केवळ पलूस, वाळवा, मिरज या तालुक्यांपुरतेच मर्यादित आहेत का, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला आहे। महापुराच्या विषयावर मंत्र्यांचे दौरे हे केवळ पलूस, वाळवा, मिरज या तालुक्यांपुरते मर्यादित आहेत का? पूर फक्त मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्याला आला होता का? जिल्ह्यात इतर ठिकाणी पूर आला नाही का? ज्या भागातून पूर आला, ढगफुटी झाली, घरं पडली, शेती उद्ध्वस्त झाली, अशा शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त भागात एकही मंत्री, एकही नेता फिरकला नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला आहे। तानाजी सावंत पुढे म्हणाले, शिराळ्याला वाऱ्यावर सोडले आहे का? सांगली जिल्ह्याचे असले कसले पालकमंत्री स्वतःच्या मतदारसंघापुरते बघणारे, शिराळ्यात तुम्ही फिरकला नाही, शेतीचं मोठं नुकसान झालं असून शिराळ्यात पंचनामे झाले नाहीत, तरीही याकडे सांगली जिल्ह्यातील मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले आहे, शिराळ्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी। जिल्ह्यातले पूर आणि मंत्र्यांचे दौरे केवळ पलूस, सांगली, मिरज या तीन तालुक्यापुरतेच मर्यादित आहेत का? पालकमंत्री वाळव्याचे वाळवा दौरा केला, पलूस दौरा केला विश्वजित कदम मंत्री, आणि सांगली मिरज पूर ज्या याच ठिकाणी पूर आला होता का? जिल्ह्यामध्ये बाकी ठिकाणी पूर आला नाही का? ज्या भागातून पूर आला असं शिराळा तालुका, आणि ज्या भागात आता डोंगरांमध्ये घरातून पाण्याचे उमळ लागले, अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली अशा ठिकाणी, त्यामुळे पूरस्थिती इकडे निर्माण झाली, नदीकाठची गावं अचानक पूर आल्यामुळं, धरणातून पाणी सोडल्यामुळं घराचे घरं पडली, घरात पाणी गेलं, तुमची धान्य सगळं खराब झालं, अशा ठिकाणी एकही मंत्री, एकही नेता अजूनही फिरकला नाही, याचं कारण काय? शिराळ्याला वाऱ्यावर सोडलेत? असले कसले पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे? फक्त आपला मतदारसंघ आणि आपल्याला गरजेचा आहे तोच मतदारसंघ बघतात, आणि बाकी तुमचाच आमदार आहेत ना तिकडे, मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीचेच आहेत, हा तरी सुद्धा सत्तेतलेच असताना सुद्धा तुम्ही तिकडे फिरकला नाही। आज अशी त्या डोंगरात परिस्थिती झाले, अनेक घरांमध्ये जमिनीतून पाणी, भूस लँडिंग व्हायला लागले, भूस्खलन व्हायला लागले त्या ठिकाणी, अनेक गावात डोंगर खचलेले आहेत, अनेक लोक भयभीत झालेले आहेत, भात शेती जी फक्त पावसात पिकते भात शेती नष्ट झालेले, खाली नदीकाठची बागा आहे ऊस शेती नष्ट झालेले, अशा ठिकाणी अजूनही पंचनामे झालेले नाहीत, तरीही जिल्ह्यातल्या मंत्र्यांचं त्याकडे दुर्लक्ष आहे। मग याचा अर्थ हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत? मग शिराळा तालुका तुम्ही पोरका ठेवलाय का? ही भयावह परिस्थिती या ठिकाणी असताना सुद्धा या मंत्र्यांना शिराळा तालुक्यात फिरकायला वेळ सुद्धा नाही, या गोष्टीचा मी खेद करतो। अनेक लोक केवळ गप्पा आश्वासन देत आहेत, कृतीत मात्र कोणतीही गोष्ट होत नाहीये, आणि ताबडतोब शिराळ्यावरती लक्ष देऊन शिराळ्यातल्या भागनागरी लोकांना, भागात त्या भागातील लोकांना ताबडतोब मदत शासनाची मिळायला हवी। मी तहसीलदारांशी बोलून त्या ठिकाणी पंचनामे करायला लावलेत, पण केवळ पंचनामे करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी मदतही पोचली पाहिजे। डोंगरातल्या भागातल्या जिथं अतिवृष्टी झाली त्याही लोकांना मदत मिळायला पाहिजे, ज्यांची जमीन खरवडली गेलेली आहे, ज्यांची जमीन वाहून गेलेली आहे पावसामुळं, पिकांचं नुकसान झालेलं आहे, अशाही लोकांना मदत मिळायला हवी। केवळ पूर ज्या ठिकाणावरून पूर येतो त्या ठिकाणची पाहणी करताय, पण ज्या ठिकाण पूर ज्यामुळे पूर आला, ज्या भागातून आला, त्या ठिकाणची पाहणी करायला तुम्हाला वेळ नाही, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आणि ह्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबद्दल आक्रमक होईल।